पुणे महानगरपालिकेमध्ये नुकत्याच समाविष्ट झालेल्या उत्तम नगर भागातून एक खळबळजनक घटना हातात आलेली आहे. या उत्तम नगर भागामधील सर्वे नंबर 15 असलेल्या धनसंपदा अपार्टमेंट या 2 विंगच्या इमारतीची नोंदणी बेकायदेशीररित्या झाल्याचा खळबळजनक खुलासा तत्कालीन उपसरपंच काशीनाथ धुमाळ यांनी चेकमेट टाइम्सकडे केला आहे. सदरील इमारत ही नैसर्गिक नाल्यावर बांधण्यात आली होती, तर इमारत बांधण्यापूर्वीच त्याच्या सर्व मजल्यांच्या नोंदी ग्रामपंचायत कार्यालयात झाल्याचा धक्कादायक खुलासा काशीनाथ धुमाळ यांनी केलेला आहे. याबाबत काशीनाथ धुमाळ यांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली असून सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र ही सर्वांची मिलीभगत असून यामुळे नाहक नागरिकांना पुराच्या पाण्याचा धोका संभवत असल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे. तर नागरिकांना वहिवाटीचा रस्ता देखील उपलब्ध नसल्याने तो रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी धुमाळ यांनी केलेली आहे. समाविष्ट गावांमध्ये अशा प्रकारची बांधकामं मोठ्या प्रमाणात असल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला असून या प्रकरणामध्ये महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज धुमाळ यांनी वर्तवली आहे. डेव्हलपमेंट चालू झाल्यानंतर आपले तर प्लॉट नंबर 133, 134, 135 वरती मधून एक नैसर्गिक वडावा होता, तर त्यावेळेसचे बिल्डर महेश रामचंद्र तिखे यांनी ते प्लॉट डेव्हलपला घेतले. परंतु त्यावेळेस त्यांनी वडा फिरवला गेला, नैसर्गिक वडा पात्र फिरवलं गेलं आणि त्यांनी तो बिल्डिंगचा प्लॅन पास करून घेतला. परंतु बिल्डिंगचा प्लॅन पास करताना ग्रामस्थांनी, मी त्यावेळेस वार्ड क्रमांक 5 सदस्य होतो, विद्यमान सदस्य होतो, तरीसुद्धा ग्रामपंचायतीने 2008 ग्रामस्थांना तक्रार असताना त्यावेळेचे भाऊसाहेब सरपंच आम्ही 2008 प्लॅन पास करून दिला. प्लॅन पास करताना आपल्या पुनर्वसनमध्ये कलेक्टर पुनर्वसन लेआउटमध्ये 2 प्लॉटमधून बायलेन आहे आणि सिटी सर्व्हेमध्ये पण आहे, तरीसुद्धा 3 प्लॉट एकत्रित करून प्लॅन पास करून दिला. म्हणजे सगळ्यात गोष्ट की सरकारच्या दिलेल्या लेआउट पुनर्वसनाच्या विरोधात जाऊन त्यांनी प्लॅन पास करून दिला. एवढे करत असताना तक्रार अर्ज देऊन सुद्धा काही कारवाई ग्रामपंचायतीने त्यावेळेस केली नाही, म्हणून आपण दावा दाखल केल्यावरती आपण ती केस लढत होतो. त्यामध्ये आपण ग्रामपंचायतीला गावचं नाव जाऊ नये म्हणून पार्टी केलं नाही. परंतु नजीकच्या काळामध्ये ती बिल्डिंग पूर्ण झाली, बांधकाम वेळोवेळी तक्रार अर्ज ग्रामपंचायतीला नोटिसा दिल्या, परंतु कुठलंही काम त्या ठिकाणी थांबलं गेलं नाही. आणि 2009 तरी त्या बिल्डिंगची कसल्याही प्रकारची नोंद झालेली नव्हती. 2017 आम्हाला एकाच प्लॉट मार्केटून कळालं की बाबा त्या बिल्डिंगची नोंद झालेली आहे, म्हणून आपण सहज माहिती घेतली असता अशी काही नोंद झाली नाही. असं सर्व क्लास असतील, भाऊसाहेब असतील, त्या चालू बॉडीचे सरपंच उपसरपंच यांनी सांगितलं की अशी काही नोंद झाली नाही. म्हणून माहिती अर्ज दिल्यावर ते त्यांना आश्चर्यचकित झाले की आता यांना काय माहिती द्यायची. म्हणून यांनी 31 मार्च 2017 मीटिंगला खोटा ठराव टाकून त्या बिल्डिंगची नोंद मारली. म्हणजे 2015 आणि 2017 अशा 2 नोंदी त्या ठिकाणी अस्तित्वात आल्या. याच्यामध्ये न्यायप्रविष्ट बाब असताना, अनधिकृत बांधकाम असताना सुद्धा पहिल्या नोंदीमध्ये कुठलाही शेरा मारला नाही आणि 2017 नोंदीमध्ये न्यायप्रविष्ट बाब म्हणून शेरा मारून ते उतारे मला देण्यात आले. त्यामध्येही माहिती मागितल्यानंतर मला टाळाटाळ चुकीची माहिती देऊन त्यांनी मला माहिती देण्यात टाळाटाळ केली. त्याच्या अनुषंगाने मग मी पुढे जाऊन त्याच्यात मी ठराव नोंद कॅन्सल करून मागितली होती, पण इथं कुणीच मला साथ दिली नाही. चालू बॉडीतले सरपंच, उपसरपंच, तसेच त्यावेळेचे भाऊसाहेब आणि त्यानंतर आलेले भाऊसाहेब यांना मी वेळोवेळी तक्रारी केल्या, पण कुणी याच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणून मी पंचायत समिती, BDO आणि जिल्हा परिषद CO यांच्याकडे तक्रार अर्ज केला. तिथूनही मला कारवाईला काहीच सपोर्ट मिळाला नाही, म्हणून मी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्या आदेशाच्या अनुषंगाने कालांतराने सुनावणी झाली. सुनावणीमध्ये आम्ही जेवढे पॉईंट सांगितले त्याचा अहवालात विस्ताराधिकारी कारणाने कुठेही उल्लेख केला नाही आणि तो अहवाल त्या चुकीचे काम करणारे क्लार्क असतील, भाऊसाहेब असतील, सरपंच उपसरपंच असतील यांना वाचवण्याच्या दृष्टीकोनातून तो तयार केला गेला, परंतु त्याच्यावर आजपर्यंत काही कारवाई झाली नाही. तरी माझं एवढंच मत आहे की सिस्टीममध्ये ह्या चुका होत आहेत, ह्या गैरव्यवहार करूनच होत आहेत, कुणी असं करणार नाही आहे. त्यामुळे आम्हाला आणि आमच्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी लेआउटमध्ये असणाऱ्या रस्त्याची आज भरपूर गरज आहे. भविष्यात त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी येऊ शकत नाही, ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही आहे. त्या तसेच आत्ता आम्ही जीवघेणा प्रवास त्या ठिकाणी 2-व्हीलरवरती करत आहोत, कारण बाजूच्या साईडला 3 ते 5 फुटाचा खड्डा आहे आणि या ठिकाणी पावसाळ्यात अचानक पाऊस झाल्यानंतर जो एंडियन उधानवाडीच्या डोंगरात भागातून जे पाणी त्या वडाला येत होतं त्याचा नैसर्गिक फ्लो इतका प्रेशरने आहे की ते पाणी पूर्ण रोडवर जवळ 2-2
फूट पाणी असतं, अशा परिस्थितीत आम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं। तरी ह्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने ही बिल्डिंग बांधलेली आहे, नैसर्गिक प्रवाह अडवलेला आहे आणि तो बंदिस्त केलेला आहे। तरी याच्यावर कारवाई होऊन तो प्रवाह, नैसर्गिक प्रवाह क्लिअर करावा व आम्हाला जाण्याचा पर्यायी मार्ग जो आहे तो परमनंट स्वरूपाचा आणि धोकादायक नसावा अशा पद्धतीने मिळावा, या अनुषंगाने आम्ही पाठपुरावा करत आहे। एकूणच गंभीर दिसत असलेल्या या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत कार्यालय उत्तम नगर येथे गेलो असता सदरील उत्तम नगर ग्रामपंचायत पुणे महानगरपालिकेमध्ये नुकतीच समाविष्ट झाली असून सर्व कागदपत्रे आणि दप्तर महानगरपालिकेने ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली। तर या ठिकाणी ग्रामसेवक अथवा सरपंच उपसरपंच कामकाज करत नसल्याचे पुढे आले आहे। तरी महानगरपालिका प्रशासन असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, संबंधित सर्व प्रशासनांनी या बाबीची दखल घेत त्याची शहानिशा करून योग्य ती कार्यवाही करणे अपेक्षित आहे। अशाच प्रकारचे चेकमेट टाइम्सची अधिक वृत्त पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया अपेक्षित आहेत। वृत्त आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा।